लोकांना न्याय मिळावाच पाहिजे. धरण पाण्याची व्यवस्था झालीच पाहिजे. धरण पाण्याची व्यवस्था झालीच पाहिजे. वेळेवरती धरण आलेच पाहिजे. वेळेवरती धरण आलेच पाहिजे. घरोघरी पाणी आलेच पाहिजे. घरोघरी पाणी आलेच पाहिजे. जय मातृभूमी पक्षाचा विजय असो. ॲडव्होकेट भूपेश बाविस्कर, संस्थापक अध्यक्ष जय मातृभूमी पक्ष. आमचा एकच स्लोगन आहे की स्वयं के हित का बलिदान राष्ट्र हित के लिए करना है. राष्ट्र हित के लिए स्वयं के हित का बलिदान अशा प्रकार हा राष्ट्रीय पक्ष आम्ही स्थापन के आमच्या पक्षामार्फत आज आम्ही उपोषणात बसलेले आहे. आम्ही याच्या आधी बरेच निवेदन दिले परंतु आम्हाला फक्त आश्वासन मिळाले. आश्वासना व्यतिरिक्त काही काम झालेलं नाही आहे. भुसावळचा विकास काही झालेला नाही आहे. सर्व विकासाच्या नावावर भुसावळला बकास करून सोडलेलं आहे. आणि सरकारचं आणि अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे लाक्षणिक उपोषण करत आहे. तर भुसावळचा हा एकच रस्ता जो तयार केलेला आता जिथं आम्ही बसले आहे सातारा पुलाजवळ लोखंडी पुलाजवळचा तो एक रस्ता तयार केला आणि तो रस्ता पण प्रशासकीय अधिकारी असताना तयार केला आहे. अशा वेळेला त्या रस्त्याच्या उद्घाटनासाठी आमदार साहेब आणि खासदार साहेब येतात. एक छोटासा चिंदी रस्ता तयार केला आणि तो चिंदी रस्ता तयार करण्यासाठी एक नगरसेवक पण आला नसता इतका छोटा रस्ता तयार झालेला आहे. तो फक्त 200 मीटर मोठ्या मुश्किलने रस्ता असेल. त्याच्यासाठी त्यांनी श्रेय लाटण्यासाठी इथं स्पर्धा केली. आता 5 वर्षामध्ये जर त्यांना फक्त 200 मीटरचा जो की 1 किलोमीटर बनणे 1/2 किलोमीटर बनणे 1/2 किलोमीटर बनणे एवढ्या रस्त्याच्या उद्घाटनासाठी ते पण उद्घाटन ज्या वेळेला भुसावळ शहरामध्ये कोणत्याही पक्षाचं सत्ता नाही आहे हे जे पक्ष नसून प्रभारी असताना त्यांना ते श्रेय घेण्यासाठी यावं लागतं. म्हणजे त्यांनी त्यांच्या पूर्ण आमदाराने त्याच्या तालुक्यात आणि खासदाराने त्यांच्या 5 तालुक्यात काय विकास केला असेल की त्यांना छोट्याशा इतक्या चिंदी कामासाठी चिंदी आमदार आणि चिंदी खासदार येत आहे आणि त्यांची स्पर्धा होते. त्याच्यावरूनच त्यांनी आतापर्यंत काय विकास करून घेतला आहे जनतेचा शहराचा तालुक्याचा 5 जिल्ह्यांचा 5 तालुक्यांचा हे लक्षात येते. तरी ह्या मातृभूमी पक्षाद्वारे आम्ही आता हे सर्व जनतेला आणि शासनाला लक्ष केंद्रित करू इच्छित आहे की आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या. वेळेवर पाणी द्यावं, रस्ते चांगले करून द्यावे. दुसऱ्या रस्त्याशिवाय दुसरे रस्ते नाही आहे. डास जे झालेले आहेत तर डेंग्यू वाढलेला आहे. ह्या सर्व आमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवाव्या आणि सरकारचं आमच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी व त्यांच्यावर सरकारने काही उपाययोजना करावे म्हणून आम्ही लाक्षणिक उपोषण आज रोजी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुलांचा छत्रपती शाहू महाराजांचा.